पवार विरुद्ध पवार सामन्यात कोण अव्वल ठरलाय, दोन्ही शिवसेनेच्या लढाईत कुणी बाजी मारली आणि लोकसभेला मवियाच्या बाजूने जो कौल होता त्यावर महायुतीनं कशी मात केली, पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. लोकसभेला महाविकास आघाडीच्या लाटेत भाजपसह महायुतीची पिछेआड झाली होती, मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. म्हणजे 4 महिन्यांपूर्वी लोकसभेला 8 खासदार जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेमध्ये फक्त 10 आमदार मिळाले आणि लोकसभेला 1 खासदार निवडून आणणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत तब्बल 41 आमदारांचं बळ मिळालं. 9 खासदार असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला 20 आमदारांवर समाधान मानावं लागलं आणि 7 खासदार जिंकलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे तब्बल 57 आमदार आले. लोकसभेला 13 खासदार जिंकलेल्या काँग्रेसचे फक्त 16 आमदार आले आणि खासदारकीला 9 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपचे विधानसभेला रेकॉर्ड ब्रेक 132 आमदार जिंकले. 36 जिल्ह्यांपैकी फक्त 6 जिल्ह्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळाला. त्यातही सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा, मोहोळ आणि माळशिरस या एकाच जिल्ह्यामध्ये 4 जागा आणि उर्वरित ठाणे जिल्ह्यामध्ये 1, बीड जिल्ह्यामध्ये 1, पुणे जिल्ह्यामध्ये 1, नगर जिल्ह्यात 1 आणि सांगली जिल्ह्यात 2 अशा अवघ्या 10 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. बाकी महाराष्ट्रामधल्या उर्वरित 30 जिल्ह्यांमधून शरद पवारांची राष्ट्रवादी हद्दपार झाली. सत्याहत्तर जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होता. त्यापैकी तब्बल 66 जागी भाजपनं विजय मिळवला तर काँग्रेसला फक्त 11 जागांवर विजय मिळवता आला. शिंदे विरुद्ध ठाकरेंमध्ये 51 जागांवर फाईट होती. त्यापैकी 37 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले तर फक्त 12 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीने महायुतीला मोठं यश दिलंच, पण शिवसेना कोणाची याचा थेट निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिला. शिवसेना ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि बाळासाहेबांचं प्रेम हे त्यांच्या शिवसैनिकांवर होतं आणि त्याच्यामुळे माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा ही त्यांची जी इच्छा होती ती शिंदेसाहेबांनी पूर्ण करून दाखवलीच. पण पुन्हा एकदा भगवा जो महायुतीचा भगवा आहे तो महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी पूर्ण मारते. अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातले उमेदवार 41 जागांवर आमने सामने होते. त्यापैकी 28 जागांवर अजित पवारांचे उमेदवार जिंकले तर 8 जागी शरद पवारांच्या उमेदवारांचा विजय झाला. तर उर्वरित 5 ठिकाणांवर दोन्ही पवारांच्या उमेदवारांना अपक्ष आणि भाजप उमेदवारांनी पराभूत केलं. आज चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये 1 देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला. शोकांतिका कशी, लोकांना जे पटतं तेच लोक करतात. पवारांनी आता स्वेच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे. बंडावळी अजित पवार गटाकडे सर्वाधिक आमदार पुणे जिल्ह्यातील होते. यंदा पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांना फक्त 1 जागा मिळवता आली तर उर्वरित 7 जागा अजित पवारांनी राखल्या आहेत. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमधून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 1ही जागा मिळवता आली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.